मान्सूनची तळ कोकणापर्यंत मजल, कोल्हापूरचा दक्षिण भागही व्यापला। अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाचा अशोभा चक्रीवादळामध्ये रूपांतर, तर मान्सूनपूर्व पावसानंतर जुन्नर तालुक्यामध्ये गारपीट, शेतमालाचं मोठं नुकसान। छगन भुजबळ नव्या अडचणीत, सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याप्रकरणी भुजबळांसह पाच अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल, अँटी करप्शन ब्युरोचा दणका। उसाच्या दराबाबतीत अनुदानाची कारखानदारांची मागणी सरकारने फेटाळली, बिनव्याजी कर्जासंबंधी मात्र बुधवारी घेणार निर्णय। इसरत जहां बनावट चकमक प्रकरणाच्या तपासाला खीळ बसण्याची शक्यता, केंद्रीय गृह मंत्रालयाने नाकारली आयबी अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्यास परवानगी। काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये परिषद, मोदी सरकारचं आर्थिक धोरण राहणार चर्चेच्या केंद्रस्थानी, शेतीचे प्रश्न आणि भूसंपादन विधेयकावरून काँग्रेस घेणार आक्रमक भूमिका। आणि बिहारमध्ये नितीश कुमार असतील जनता परिवाराचा चेहरा, लालू प्रसाद यादवांनी माघार घेत नितीश यांच्या नावाची केली घोषणा, मात्र जागा वाटप अजून निश्चित नाही। नमस्कार, मी संदीप देसाई, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवात करूया स्पीड न्यूजला। नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजेच मान्सूननं पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये वेगानं प्रगती करत तळ कोकणापर्यंत मजर मारली आहे। रत्नागिरीपर्यंत धडक देणाऱ्या मान्सूनने कोल्हापूरचा दक्षिणेकडचा भाग सुद्धा व्यापला असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। अरबी समुद्रात आलेल्या वादळाची तीव्रता वाढली असून त्याचे अशोभा या चक्रीवादळामध्ये रूपांतर झालंय। सोमवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकणाचा भाग, कर्नाटक किनारपट्टीचा उर्वरित भाग आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागातही शिरकाव केला। अशोभा चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे। बुधवारपर्यंत कोकण, कर्नाटक, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा उर्वरित भाग, त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। जुन्नर तालुक्यातल्या खोडद आणि मांजरवाडी परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली। साधारण अर्धा तास ही गारपीट झाली। या गारपीटीमुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय, विशेषतः टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। घरांचे पत्रे आणि कौले फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल डोंबिवलीमधल्या गांधीनगर भागात नाल्याची पाहणी केली। पावसाळ्यात इथले नाले तुंबतात आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरतं, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागतं। पावसाळा तोंडावर आला असला तरी फक्त 80% नाल्यांची सफाई झाली असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी मान्य केलं। या दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी रस्त्यांची सुद्धा पाहणी केली। उसाच्या एफआरपीच्या प्रश्नावरून साखर कारखानदार सरकारला कोंडीत पकडू पाहते। आता एफआरपीच्या फरकाचे टनामागे 800 रुपये अनुदानाच्या रूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, पण अनुदानाची रक्कम संघांनी मान्य मागणी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धुडकावून लावली आहे। 2000 कोटींच्या बिनव्याजी कर्जाचा निर्णय येत्या बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। राज्यात बीटी कापूस बियाण्यांची किंमत 100 रुपयांनी कमी करून ती निश्चित करणारी अधिसूचना राज्य शासनानं आजपासून जारी केली आहे अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात पत्रकार परिषदेत दिली। बीटी बियाण्याची विक्री करताना एमआरपी किंमत 100 रुपयांनी स्वतःहून कमी करण्यासाठी राज्य शासनानं केलेल्या आवाहनाला बियाणे उत्पादन कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे। यामध्ये बीटी कॉटन बोलगार्ड 1 आणि बीटी कॉटन बोलगार्ड 2 चा समावेश आहे, त्यामुळे आता विक्रेत्यांनाही बियाणं 100 रुपयांनी स्वस्त द्यावी लागणार आहे। त्यामुळे जर यापुढे कोणी चढ्या दराने विक्री केली तर बियाणं नियंत्रण कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल। बियाणं संबंधीच्या तक्रारीसाठी 18800 त्याचबरोबर 23400 या टोल फ्री नंबर कृषी खात्याकडून देण्यात आलाय। मुंबईसाठी महत्वाच्या कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या महत्वाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची नवी दिल्लीत भेट घेतली। कोस्टल रोडबाबतची अधिसूचना 15 ऑगस्टपर्यंत काढली जाणार आहे। 3 वर्षात कोस्टल रोड पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि दक्षिण मुंबईत कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना या रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। सदैव वाहतूक कोंडी असलेल्या एसव्ही रोड किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे न घेता थेट नरीमन पॉइंट काढता येणार आहे।
एंटी करप्शन ब्युरोने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवलाय. मुंबईमधील सांताक्रूज कलिना परिसरातला मुंबई विद्यापीठाचा भूखंड परस्पर एका नामांकित खासगी कंपनीला भाड्याने दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या वादग्रस्त भूखंडावर मुंबई विद्यापीठाचं ग्रंथालय उभारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोपवली होती, पण सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 रुपया प्रति चौरस फूट इतका नाममात्र दराने मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर इंडिया बुल्स कंपनीला दिला. त्या बदल्यात छगन भुजबळ ट्रस्टच्या खात्यावर इंडिया बुल्स कंपनीने 2.5 कोटी जमा केले. चौकशीनंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसंच 5 अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉम्रेड गोविंद पानसर यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडे माहितीचा ओघ सुरू झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 दिवसांपूर्वी पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT कडून 2 मारेकऱ्यांची 8 रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही रेखाचित्र सध्या सोशल साईटमुळे अनेकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यातच पोलिसांनी 2 फोन नंबर सुद्धा संपर्क साधण्यासाठी दिले. त्यावरून माहिती मिळायला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळण्याचं काम आता पोलिसांनी सुरू केलंय. सीसीटीव्ही फुटेज आणि रेखाचित्र ही सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांना सुद्धा दाखवण्यात आल्याची माहिती मिळते. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या कला केंद्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. रविवारी रात्री 5 जणांच्या टोळीनं लक्ष्मी कला केंद्रात गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. बंद कला केंद्र उघडण्यास नकार दिल्यानं या टोळक्यानं गोळीबार केला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी विशाल चौबे, अभिजीत रासकर, गणेश बोरुडे, बाळासाहेब पोकलेसह एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. यापैकी आज विशाल, अभिजीत आणि गणेशला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दोघे जण फरार आहेत. गेल्याच महिन्यामध्ये कला केंद्रातल्या 3 अल्पवयीन मुलींनी बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. जामखेड गृहमंत्री राम शिंदेंचा मतदारसंघ असून तिथला कायदा आणि सुव्यवस्थेच्या वाऱ्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. कोल्हापूरमध्ये SBI ATM फोडण्यात आलंय. ATM मधून 24 लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. शहरातल्या गारगोटी भागातील ही घटना आहे. गॅस कटरच्या सहाय्यानं ATM फोडण्यात आलंय. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास घेत आहेत. 4 जणांच्या टोळक्यानं ATM फोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस दलाचं सक्षमीकरणाबरोबरच महापालिकेलाही सहभागी करून घेणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. बांधकाम व्यावसायिकांना आणि विकासकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि अग्निशमन दलाची परवानगी सक्तीची केली आहे. त्याच धर्तीवर नवीन गृहसंकुलांना CCTV यंत्रणा बसवणं अनिवार्य केल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल अशी महत्वाची सूचना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीही याला दुजोरा दिलाय. ठाण्यात पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कंट्रोल रूमचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ही कल्पना मांडली आहे. पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या सोमाटणे टोलनाक्यावर देहू रोड ग्रामस्थांचं आंदोलन झालं. या आंदोलनात भाजपचे आमदारही सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी टोल वसुली बंद ठेवली होती. पुणे महामार्गावरच्या निगडी ते देहू रोड दरम्यान असलेल्या रस्त्याचं अजूनही चौपदरीकरण करण्यात आलेलं नाहीये, पण गेल्या 9 वर्षांपासून टोल वसुली मात्र सुरूच आहे. ही टोल वसुली बेकायदा असल्याचा आरोप करत नागरिकांनी टोलनाक्यावर आंदोलन केलं. या प्रश्नावर 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या मुंढे गावात काल सकाळी पांडुरंग कुंदे यांच्या घरात बिबट्या शिरला होता. गावकऱ्यांच्या सतर्कतेनं बिबट्याला घरातच डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नाशिक वनविभागाची बचाव मोहीम सुरू झाली. या बिबट्याला ट्रॅक्विलायझर गनच्या मदतीनं इंजेक्शन देण्यात आलं. बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी याच भागात वाडरिवरे गावामध्ये एकनाथ गोहिरे यांच्या घरात बिबट्या घुसला होता. यात घरातील एका सदस्याला या बिबट्यानं जखमी केलं होतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या परिसरामध्ये 4 बिबट्यांचा वावर आहे. इसरत जहां बनावट चकमक प्रकरणी केंद्र सरकारनं IBC माजी अधिकारी राजेंद्र कुमार आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांविरोधात खटला दाखल करायला परवानगी द्यायला नकार दिलाय. CBI ही परवानगी मागितली होती. या प्रकरणासंबंधी सर्व माहिती कागदपत्रे गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. यावर सखोल विचार केल्यानंतर परवानगी नाकारण्यात आल्याचं गृह खात्यानं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला खीळ बसणार आहे. राजेंद्र कुमार यांच्यावर 2004 मध्ये इसरत जहां यांनी तिचा साथीदार
प्रणय पिल्लई यांच्यासह दोन संशयित पाकिस्तानी नागरिकांना बनावट चकमकी ठार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी इशरत जहां ही लष्कर ए तैयबाची हस्तक होती आणि ती गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार करण्याच्या कटात सहभागी होती असा दावा आयबीने केला होता. दरम्यान सीबीआयला खटला दाखल करायला परवानगी नाकारल्याबद्दल काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये परिषद होणार आहे. त्यामध्ये शेती विषयाचे प्रश्न आणि वादग्रस्त भूसंपादक विधेयकावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची अशा प्रकारे ही पहिलीच परिषद होती आहे. काँग्रेसची सध्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोराम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सत्ता आहे. या राज्याचे मुख्यमंत्री परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रमुख वक्ते असणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या परिषदेमध्ये सोनिया गांधी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. तसंच उपाध्यक्ष राहुल गांधी हेही आपला आक्रमक पवित्रा कायम राखतील अशी अपेक्षा आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हेच जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी शिक्कामोर्तब केलाय. नितीश कुमार आणि आपले वाद मिटले असून आम्ही भाजपा आणि इतर जातीयवादी शक्तींशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येत आहोत असं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय. सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यावर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर लालूंनी माघार घेतली. दरम्यान भाजपचंही बिहारमधल्या स्थितीवर लक्ष असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सध्या पाटण्यामध्ये आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सीपीएमनं देशव्यापी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलाय. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीमध्ये याची घोषणा केली. 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही निदर्शनं केली जाणार आहेत. सत्तेत आल्यानंतर पहिल्या वर्षात मोदी सरकारच्या धोरणांमुळे शेतीचा प्रश्न बिकट झाल्याचा आरोप येचुरी यांनी केलाय. ढासळती अर्थव्यवस्था, वाढतं धार्मिक ध्रुवीकरण आणि संसदीय लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली या बाबतीमध्ये येचुरी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भूसंपादन विधेयकाविरोधात सीपीएम भूमी अधिकार आंदोलन छेडणार असल्याची माहिती येचुरी यांनी दिली आहे. वादग्रस्त भूसंपादन विधेयक अधिक छाननीसाठी सध्या संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलंय. संयुक्त समितीमधल्या विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या विधेयकातल्या काही तरतुदींविषयी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परवडणारी घरं यांच्यासारख्या काही संज्ञा स्पष्ट करून सांगाव्यात असं या सदस्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांकडून जमीन घेताना राष्ट्रीय सुरक्षा, परवडणारी घरं बांधणं अशा 5 परिस्थितींमध्ये संमतीची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र या संज्ञांबाबत काही संदिग्धता राहिली तर विधेयकातल्या तरतुदींचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती विरोधी पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. काल संसदेच्या संयुक्त समितीची दुसरी बैठक झाली, त्यामध्ये हे मुद्दे उपस्थित करण्यात आले. देशामध्ये शीख दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय. अलीकडे जम्मूमध्ये भिंद्रेनवालेच्या पोस्टरवरून शीख युवकांनी केलेल्या निदर्शनामागे ही आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सीएनएन आयबीएलला दिलेल्या माहितीनुसार आयएसआय अमेरिका, जर्मन, ब्रिटन आणि कॅनडामध्ये बब्बर खालसासारख्या आणखी काही संघटना पैसे पुरवत आहेत. मिळवलेल्या माहितीनुसार काही शीख गटांना काश्मीरी आणि पाकिस्तानी गटांशी संपर्क साधून भारतविरोधी निदर्शनं वाढवायला सांगण्यात आलंय. खलिस्तानवादी दहशतवादी जगतार सिंग तारा याला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर यासंबंधीची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यावर चीनच्या सरकारी माध्यमांनी टीका केली आहे. तिस्ता पाणी वाटपासंबंधी दोन्ही देशांदरम्यान समाधानकारक तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी तहानलेला आणि वैफल्यग्रस्त बांगलादेश मागे ठेवून गेले अशी टीका चीनच्या अधिकृत मीडियानं व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भूमी सीमा करारासह भारत आणि बांगलादेश दरम्यान करण्यात आलेल्या निरनिराळ्या करारांची दखल या मीडियामध्ये घेण्यात आली आहे. तिस्ता पाणी वाटप करार न झाल्यामुळे आम्ही अतिशय निराश आहोत अशी ढाक्यातल्या एका तज्ज्ञाची प्रतिक्रिया शिवना वृत्तसंस्थेनं छापली आहे. मात्र या तज्ज्ञाचं नाव देण्यात आलेलं नाही आहे. योग दिनाच्या दिवशी शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचं करण्याला मुस्लिम लॉ बोर्डानं विरोध केलाय. योग आणि सूर्यनमस्कार या प्रकारांच्या सक्तीला आमचा विरोध आहे, आम्ही या विरोधात देशव्यापी मोहीम सुरू करू असं या बोर्डानं म्हटलंय. असं करणं म्हणजे हिंदू धर्माच्या पद्धतीनं लादणं आहे, हा आदेश बेकायदेशीर आणि घटनाविरोधी आहे असं मुस्लिम लॉ बोर्डाचं म्हणणं आहे. याविरोधात देशव्यापी मोहीम सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पण योग दिन शाळेत करणं हे सक्तीचं नाहीच अशी भाजपनं भूमिका घेतली आहे. मॅगीची उत्पादक कंपनी असलेल्या नेस्लेविरोधात मुंबईतल्या अंधेरीतल्या न्यायदंडाधिकाऱ्यांची याचिका दाखल केली आहे.
वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेने ही याचिका दाखल केली. नेस्ले कंपनीचे नऊ संचालक तसंच मॅगीचे ब्रँड अँबेसिडर असलेले अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा यांचाही या याचिकेत समावेश करण्यात आलाय. मॅगीमध्ये हानिकारक पदार्थ असल्यानं या खाण्यास अपायकारक आहेत असंही याचिकेत म्हणण्यात आलंय. मंगळयान 15 दिवसांसाठी ब्लॅकआउटमध्ये जाणार आहे, त्यामुळे 15 दिवस मंगळयानाचा संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. 8 जूनपासून 22 जूनपर्यंत मंगळयान ब्लॅकआउटमध्ये असणार आहे. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य आल्यामुळे हा ब्लॅकआउट तयार होतो. 5 नोव्हेंबर 2013 ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, तर 24 सप्टेंबर 2014 हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचलंय. पेरूमध्ये अँडेस पर्वतांमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा एक ट्रक सुमारे 1000 फूट दरीमध्ये पडून 17 जणांचा मृत्यू झालाय आणि 33 जण जखमी झालेले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मृतांमध्ये 9 ते 15 या वयोगटातल्या 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. पेरूची राजधानी लिमापासून 260 किलोमीटर अंतरावर काहुआक या दुर्गम भागामध्ये हा अपघात झाला. पेरूमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नाहीये. जुनी वाहनं आणि डोंगरदऱ्यातून जाणारे खराब रस्ते यामुळे या देशात अपघातांचं प्रमाण जास्त आहे. जर्मनीमध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेमध्ये रशियावर आणखी निर्बंध घालण्याचा इशारा देण्यात आलाय. रशियानं युक्रेनमधल्या कारवाया थांबवल्या नाहीत तर निर्बंधाची तीव्रता वाढवू असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल स्पष्ट केलं. G7 शिखर परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेमध्ये वातावरणातला बदल, इस्लामी दहशतवादाकडून जगाला असलेला धोका, ते ग्रीसमुळे धोक्यात आलेलं जगाचं अर्थकारण अशा निरनिराळ्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला. जागतिक आव्हानांना सामना करण्यासाठी अमेरिका आणि मित्र देशांची एकजूट कायम असल्याचा निर्वाळाही ओबामांनी दिला. G7 देशांच्या शिखर परिषदेआधी युक्रेननं डोना बसमधला संघर्ष आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केला आहे. लावरोव यांनी काल बेलारूसमध्ये परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेके यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बोलताना लावरोव यांनी युक्रेनवर आक्रमकतेचा आरोप केला. रशियावर G7 देशांनी घातलेले निर्बंध कायम राहावेत यासाठी युक्रेननं आक्रमक भूमिका घेतली असं लावरोव यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांमध्ये पूर्व युक्रेनमध्ये रशियावादी बंडखोर आणि युक्रेनच्या सैन्यांमध्ये संघर्ष वाढलाय. त्या पार्श्वभूमीवर लावरोव यांनी हे आरोप केले. तुर्कस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकांचे निकाल लागले आहेत. 2002 पासून सत्तेत असलेल्या अध्यक्ष रसेप तय्यप इर्दोगन यांच्या पक्षाचा पराभव झालाय. जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या पण त्यांना संपूर्ण बहुमत मिळाले नाहीये, तर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या कुर्दिशांसाठी लढणाऱ्या पक्षाला 12% मतं मिळाली आहेत. त्यामुळे तुर्कीस्तानतल्या नियमाप्रमाणे या पक्षाला आता संसदेमध्ये 80 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या या यशानंतर तुर्कीस्तानमधल्या कुर्द नागरिकांनी आनंद साजरा केला. जॉर्डनच्या सीमेवर सध्या टेहळणी करण्यासाठी यंत्रणा बसवण्याचं दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू आहे. यामुळे आयसीच्या दहशतवाद्यांकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्नांना परिणामकारकतेपणे आळा बसेल असा दावा अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केलाय. अमेरिकेनं आयसीस विरोधात उघडलेल्या आघाडीमध्ये जॉर्डन अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. सध्या सिरिया आणि इराकमध्ये जम बसवलेल्या आयसीसचे जॉर्डनमध्येही पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये रडार आणि टेहळणी रडारांच्या नेटवर्कचा समावेश आहे. त्यामुळे घुसखोर सीमेपासून कित्येक किलोमीटर दूर असताना जॉर्डनच्या सैन्याला ते टिपता येतील. पूर्व चीनमधल्या जिनाक्षी प्रांतामध्ये 12 काउंटीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. रविवारी झालेला पाऊस सोमवार सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आणि अनेक ठिकाणी जलप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली. शेकडो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं तर शेकडो घरांची पडझड झाली आहे. एकट्या टोंगू काउंटीमध्ये 31,000 जास्त नागरिकांना पुराचा फटका बसलाय. मात्र अजून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाहीये. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया पेनिन्सुला राज्यामध्ये ब्लांका वादळानं प्रवेश केलाय, त्यामुळे मोठ्या प्रदेशाला पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र या वादळाची तीव्रता आधीपेक्षा कमी झाली आहे. आधी ब्लांका हे चक्रीवादळ होतं, त्याचा वेग ताशी 215 किलोमीटर इतका जास्त होता. आता मात्र त्याची तीव्रता कमी होऊन त्याचं रूपांतर वादळात झालंय आणि त्याचा वेग ताशी 65 किलोमीटर इतका कमी झालाय.
ऑस्ट्रेलियामध्ये एका माणसाने बुलडोझरचा वापर करून चार कार आणि एक घर चिरडून टाकल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्यातल्या नागरिकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स प्रांतातल्या न्यू कॅसल जवळ ही घटना घडल्याचं वृत्त स्थानिक मीडियानं दिलंय. या प्रकरणी एका 48 वर्षाच्या माणसावर गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी बुलडोझरच्या केबिनमधून घुसून अनर्थ घडवणाऱ्या माणसावर पेपर स्प्रे फवारला. त्यानंतर तो काहीसा सुस्तावला आणि पुढचा अनर्थ टळला. चीननं अवकाशात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बीजिंगमध्ये एक देखरेख केंद्र सुरू केलंय. चीनचे सध्या अवकाशात असलेले अवकाशयान आणि भविष्यातली प्रक्षेपण यांची सुरक्षा लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अवकाशातल्या सुमारे 20,000 कचऱ्यांच्या ठिकाणाचा मागोवा घेतला जाईल. निरनिराळ्या प्रक्षेपणादरम्यान अवकाशात कचरा होतो, तसंच अवकाशयानांचे सुटे भाग आणि अवकाशातल्या मानवी हालचालींमुळे इतर काही कचरा अवकाशामध्ये राहतो, त्यामुळे त्याचा अवकाशयानांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यावर चीननं लक्ष केंद्रित केलंय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावल्यानंतर स्वित्झर्लंडचा वावरिंकानं काल पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरखाली हातात कप घेऊन फोटोसाठी पोज दिली. आपलं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद अतिशय मोलाचं असल्याचं वावरिंका यावेळेस म्हणाला. मी जिंकलो यावर विश्वास ठेवायला मला आणखी वेळ लागेल असंही तो म्हणाला. त्याचबरोबर रविवारी नोको जोकोविचचा पराभव करून वावरिंकानं हे विजेतेपद मिळवलंय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर वावरिंकानं पुरुष एकेरीच्या रँकिंगमध्येही लांब उडी घेतली आहे. तो आता जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचलाय. तर स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडावं लागलेल्या आणि फ्रेंच ओपन टेनिसचा बादशाह समजल्या जाणाऱ्या राफेल नदालचं मोठं नुकसान झालंय. तो थेट 10व्या स्थानावर खाली उतरलाय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडावं लागलेल्या राफेल नदालचं लक्ष आता एटीपी मर्सिडीज कप स्पर्धेकडे आहे. जर्मनीमधल्या स्टटगर्ड या शहरामध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. फ्रेंच ओपनमधून लवकर बाहेर पडलेल्या नदालचं स्थान 10व्या क्रमांकापर्यंत खाली आलंय. 2005 नंतर प्रथमच तो इतका खाली घसरलाय. त्यामुळे मर्सिडीज कप जिंकून त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल याकडे नदालचं लक्ष असणार आहे. एरवी क्ले कोर्टचा बादशाह असलेल्या नदालचा या स्पर्धेत मात्र ग्रास कोर्टवर खेळावं लागणार आहे. महिला फुटबॉल स्पर्धेमध्ये नायजेरियानं स्वीडन विरुद्धच्या मॅचमध्ये 3-3 अशी बरोबरी साधण्याचा पराक्रम गाजवलाय. ड गटामध्ये झालेल्या या मॅचमध्ये स्वीडनची स्थिती बळकट होती. नायजेरियाचं नामांकन स्वीडनपेक्षा तब्बल 28 खाली आहे, पण नायजेरियाच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत स्वीडनला बरोबरीत रोखलं. कॅनडामध्ये सुरू असलेल्या महिला फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सच्या टीमनं जोरदार प्रॅक्टिस केली. फ्रान्सची गाठ उद्या इंग्लंडशी पडणार आहे. दोन्ही संघ एफ गटामध्ये खेळत आहेत. इंग्लंड बरोबरच निकराशी झुंज देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं फ्रान्सच्या कोचनी म्हटलंय. स्पर्धेत उतरण्यासाठी फ्रान्सच्या टीमनं युरोपीय गटातल्या सर्व 10 मॅचेस जिंकल्या आहेत, त्यामुळे या टीमचा आत्मविश्वास वाढला. मँचेस्टर युनायटेड या इंग्लंडच्या फुटबॉल क्लबची जगातला सर्वात जास्त मौल्यवान फुटबॉल ब्रँड म्हणून घोषणा करण्यात आली. या क्लबनं जर्मनीच्या बायरन म्युनिच या क्लबची जागा घेतली आहे. ब्रँड फायनान्स या फायनान्स कन्सल्टिंग कंपनीनं ही माहिती दिली आहे. मँचेस्टर युनायटेडला या हंगामामध्ये आतापर्यंत विशेष उल्लेखनीय यश मिळालं नाही आहे, पण तरीही हा पहिला बिलियन डॉलर फुटबॉल ब्रँड बनलाय. सध्या त्याची किंमत तब्बल 1.20 अब्ज डॉलर्स इतकी आहे. फिफामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा फटका आता रशिया आणि कतारला बसू शकतो. रशियामध्ये 2018 साली तर कतारमध्ये 2022 साली फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मात्र यजमानपद मिळवण्यासाठी या देशांनी लिलावादरम्यान काही गैरप्रकार केले असतील तर त्यांचं यजमानपद जाऊ शकतं अशी माहिती फिफाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी फिफाला स्वतःमध्ये सुधारणा करण्याचं आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचं आवाहन केलंय. 2018 होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी काही नवीन क्रीडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये स्नोबोर्डिंग, अल्पाईन स्काईंग, त्याचबरोबर स्पीड स्केटिंग आणि कर्लिंग या खेळांचा समावेश आहे. 2018 हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दक्षिण कोरियामध्ये पेयॉंगचांग या ठिकाणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची काल महत्वाची बैठक झाली, त्यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पिकू सिनेमाच्या भरघोस यशानंतर दीपिकाचा फॅन क्लब कोलकात्यामध्ये वाढलाय. पिकू बघितल्यानंतर कोलकात्यातून तिला भरेत फोन झाले. तिच्या चाहत्यांना तिला भेटायचं होतं आणि त्यासाठी दीपिकानं कोलकात्याला भेट दिली. दीपिका आपल्या फॅन्सचीही तितकीच काळजी घेते हे यावरून लक्षात आलं. अभिनेता ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही जोडी लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या आगामी सिनेमात हे दोघं एकत्र झळकणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन धूम 3 फेम विजय कृष्णा यांचं असेल.
अभिनेत्री ईशा देओल एका मोठ्या ब्रेकनंतर लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तिच्या या सिनेमाबद्दल अधिक माहिती अजून कळू शकलेली नाही, तरी सध्या या सिनेमासाठी ती मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेते आहे. नुसतं सिनेमासाठी ट्रेनिंग नाही तर ईशा याबद्दल चांगली जागरूक आहे. प्रत्येक मुलीनं स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट शिकलीच पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. सध्या सगळ्यांच्याच तोंडी एकच नाव आहे, ते म्हणजे कंगना रणावत. बॉलिवूडची ही क्वीन बॉक्स ऑफिसवर कमालीची यशस्वी ठरते आहे. याचा फायदा निर्माते घेत आहेत. 2 वर्षांपूर्वी तिनं सनी देओलसोबत आय लव अँड वाय सिनेमा केला होता, पण आपल्याला हा सिनेमा फारसा आवडला नाही असं सांगत निर्माता भूषण कुमार यांनी हा सिनेमा रखडवला होता. आता अचानक कंगनाला न विचारता हा सिनेमा रिलीज केला जातोय. येत्या 3 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. राधिका रावनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. कंगनाला हा प्रकार अजिबात आवडलेला नाहीये. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 2 सिनेमांचं शूट पुढे ढकलण्यात आलंय, त्यामुळे सध्या त्याच्याकडे फारसा मोकळा वेळ आहे. सुशांतने या तारखा दिग्दर्शक शेखर कपूरच्या पाणी आणि होमी अदजानियाच्या राबता या सिनेमांना दिल्या होत्या, पण काही कारणानं या 2 सिनेमांचं शूट रखडलंय आणि म्हणूनच सतत बिझी असणारा सुशांत सध्या एकदम फ्री आहे. फॉक्सस्टार स्टुडिओ हॉलिवूडमधील सर्वोत्तम निर्मिती संस्था या फॉक्सस्टार स्टुडिओनं करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी 9 सिनेमांचा करार केलाय. धर्मा प्रोडक्शनच्या 9 सिनेमांसाठी फॉक्स स्टुडिओ सहनिर्माता आणि सहवितरक असतील. हे सर्व सिनेमे पुढच्या 3 वर्षात बनवले जाणार आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा दिल धडकने दो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे. हल्लीच ती त्यासाठी दिल्लीला देखील जाऊन आली. या दिल्ली वारीचा अनुष्काने पुरेपूर फायदा घेतला. प्रमोशनमधून वेळ काढून ती थेट विराटच्या परिवाराला भेटली. एवढंच नाही तर त्यानंतर विराटसोबत मस्त शॉपिंग सुद्धा केलं. बाकी काही असलं तरी या दोघांचे दिल तरी एकमेकांसाठी जोरदार धडकत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. अझर या आगामी सिनेमाला 4 चांद लागलेत म्हणायला हरकत नाही, कारण इम्रान हाशमी, प्राची देसाई आणि नर्गिस फाकरी नंतर अभिनेत्री उमा कुरेशीला सिनेमातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आलंय. उमाची ही भूमिका ज्वालागुट्टा या बॅडमिंटनपटूशी प्रेरित आहे. खूप वर्षांपूर्वी ज्वालागुट्टा आणि मोहम्मद अझर यांच्याशी मैत्रीचे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि म्हणूनच सिनेमात हा एक महत्वाचा भाग असेल. याआधी ही भूमिका अभिनेत्री निम्रत कौर करणार होती, पण डेट्स अभावी तिला रोल सोडावा लागला. अभिनेता शाहिद कपूरच्या लग्नाच्या तारखेचा रंगणारा सस्पेंस आता संपुष्टात आलाय, कारण शाहिद त्याच्या मीराशी येत्या 10 जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहे. हा बहुचर्चित विवाह दिल्लीत पार पडणार आहे. यावेळी बॉलिवूडमधील जवळपास सगळीच मोठी नावं या सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळत आहे. अभिनेता इरफान खानची सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूड मॅनेज करण्यात तारेवरची कसरत सुरू आहे. इरफान सध्या मुंबईत राहतो, पण दिवसेंदिवस हॉलिवूडमध्ये त्याचं काम वाढतंय. हे पाहता तिथल्या भरपूर निर्मात्यांनी त्याला लॉस एंजेलिसला कायमचं स्थलांतर करायला विचार करायला सांगितलंय, पण इरफानचा असा अजिबात विचार नाहीये. इरफान म्हणतो, हा विचार माझ्या डोक्यात सुद्धा नाहीये. बॉलिवूड किंवा हॉलिवूड हा माझा क्रायटेरिया नसून मला फक्त चांगलं काम करायचं आहे. आपण आपल्या भारतात बनत असलेल्या सिनेमांचा दर्जा सुधारून तो जागतिक पातळीवर पोहोचवला पाहिजे असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे. स्पीड न्यूज मध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा आयबीएन. We'll be right back.